एक सूचना आपल्या देशातील महाराष्ट्रातील जिल्ह्यातील तालुक्यातील गावातील आणि आपल्या घरातील करोनाचे प्रमाण कमी होण्यासाठी शासनाचे सर्व नियम पाळा नाही तर भुकबळी दरोडे बेरोजगारीमुळेच अनेक मृत्यू होतील। हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रवीण, आपण पाहताय गुरुजी पी के। मित्रांनो, जर आपण पुण्यामध्ये राहत असाल, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मग राहत असाल, तर कृपया करून कोणी घरातून बाहेर पडू नये। तुम्ही बघत असाल समोर जर पोलीस मित्र यांनी खूप कडक कारवाई चालू केलेली आहे। जर कोणीही विनाकारणास्तव जर रस्त्यावरती फिरत असेल तर तुम्हाला फुकटचा टॅटो काढून मिळेल, म्हणजेच खूप स्ट्रिक्ट ॲक्शन घेतले जात आहे। आणि मार तर भेटतच आहेत, पण काही लोकांच्यावरती गुन्हेसुद्धा दाखल केलेले आहेत। पुणे स्वारगेट या ठिकाणी खूप साऱ्या लोकांना शिक्षा झालेली आहे आणि त्यांच्यावरती खूप सारे केसेससुद्धा झालेले आहेत। सो शक्य असेल तर कोणीही घरातून बाहेर पडू नका। हे सर्व जे चालू आहे हे आपल्या सुरक्षिततेसाठी आहे, याची जाणीव ठेवून प्रत्येकाने या लॉकडाऊन जो 23 तारखेपर्यंत आहे तोपर्यंत कृपया कोणीही घरातून बाहेर पडू नका। अन्यथा तुमच्यावरती लॉकडाऊनचे सर्व प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात येतील। पुण्यामध्ये स्वारगेट, डेक्कन, सिंहगड रोड या ठिकाणी अनेक कारवाई होत आहेत। तर आपण लॉकडाऊनचे सर्व नियम पाळा आणि घरातच बसा। खूप कठोर कारवाई या ठिकाणी चालू आहे। तुम्ही समोर चित्र पाहत असालच, यामध्ये अनेक लोकांना पोलिसांनी चांगल्या प्रकारे धडा शिकवलेला आहे। बरेच लोक लॉकडाऊन कसं आहे पाहण्यासाठी रस्त्यावरती फिरत आहेत। या करोनामुळे अनेक लोकांचं जीवन तसंच असं पण धोक्यात आलेलं आहे। जर तुम्ही हे जर नियम नाही पाळले तर अजून पुन्हा सारखं लॉकडाऊन केलं जाणार, आणि लॉकडाऊन केल्यामुळे प्रत्येकाचा जॉब तर धोक्यात आहेत। सो कोणीही बाहेर पडू नका। नुकतंच पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला एक समोर मॉक घेतलेला दिसेल, ज्याच्यामध्ये करोनाग्रस्त जो आहे तो रस्त्यावरती लोळत आहे। आणि पुणे महानगरपालिकेच्या लोकांनी या ठिकाणी सर्व कसं त्याला उचललं जातं, कसं नेलं जातं हे दाखवण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, लॉकडाऊनचे सर्व नियम पाळा आणि घरातच राहा, सुरक्षित राहा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। समोर दिसणाऱ्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।